शालिनी वहिनीला सांगू तर काहीच उपयोग नाही. ती काय सत्यजीतच्या शब्दाबाहेर जाणार नाही. आता कुणाला काय सांगणार? कुणाला काय सांगायचं ना ते मला चांगलंच माहितीये. पण मला सत्यजीतला सोडून जायचं नाहीये. अगं पण कसं होणार आहे? आता त्याचा काय बी उपयोग नाही बघ. सत्यजीत म्हणलाय ना म्हणजे तुला जावंच लागणार. ये बघ मी तुझी बॅग भरते. तू कधी निघणार आहेस? अत्या सत्यजीत सांगणार आणि मी ऐकणार. आता गेले ते दिवस. तू लग्नाआधी हे ब्रेसलेट माझ्यासाठी घेतलंस म्हणजे अशी काही पद्धत असते का नवरा बायकोनं एकमेकांना गिफ्ट देण्याची? नाही नाही तसं नाही. मला आवडलं म्हणून घेतलं. नाही मला मला पण द्यायचं तुला गिफ्ट. काय देऊ? अहो असं असं विचारून गिफ्ट देतात का? नाही पण मला सुचत नाही. तूच सांग ना. बघा विचार करा. बायकांना नेमकं काय आवडतं हा विचार मी नाही करू शकत. मग जाऊ द्या. मला तुला गिफ्ट द्यायचंय आणि ते काय असेल हे तू मला सांगायचं. कळलं? जवळच्या माणसांना काही दिलं ना तरी ते हवं हवंच वाटत. औषधं जर रोजच्या रोज घेतली नाहीत तर तिला त्रास होतो म्हणजे चक्कर वगैरे. जर आणखी त्रास झाला तर ती बेशुद्धही पडू शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. सो प्लीज प्लीज टेक केअर. बापरे नाही आपण दोघी मिळून घेऊयात त्यांची काळजी. नाही मी आता इथे नसीन म्हणून तुला हे सगळं सांगून जाते. तुलाच काळजी घ्यावी लागणार. आता तू कुठे चालली आहेस? म्हणजे सत्यजीतने काही सांगितलं नाही का? तो मला पुण्याला पाठवतोय कायमच. आता हे काय आणि असं काय मोठं गठुडं ठेवलं तिकडं? काय आता सत्यजीतने हा विचार केलाच असेल ना. हो पण एकदम कोल्हापूर सोडून पुण्याला. अगं त्यातच प्रियाचं भलं असेल. सत्यजीत मला जरा बोलायचं आहे. वेळ आहे का? म्हणजे मी असा विचार केलाय म्हणजे खरं मला हे करायलाच हवं होतं पण म्हणजे हो उद्या आपल्या घरी सोनमुख बघायचा कार्यक्रम आहे. उत्तम. नाहीतरी आज मी रात्री उशीर येणार होतो पुण्यावरून. आता मी उद्या रात्रीच येईन. का? नाही म्हणजे तू कशाला घराबाहेर राहायला पाहिजे? आई सोनमुख बघण्याचा कार्यक्रम आहे ना. मग तुम्हाला बायकांच्या या कार्यक्रमात माझं काय काम? छान कार्यक्रम करा, एन्जॉय करा आणि काही लागलं तर मला सांगा. तू गेलीस तर मला नाही करमणार ग इथे. म्हणजे मला आजपर्यंत एवढी जवळची मैत्रीण कोणीच नव्हती आणि तुझ्याशी चारच दिवसात एवढी घट्ट मैत्री झाली आहे. प्लीज नको ना जाऊस. आता सत्यजीतच्या हुकमापुढे कोणाचं काय चालणार? त्याच्या शब्दापुढे तर नियती सुद्धा आपला मार्ग बदलू शकत नाही. सांगते काय झालं? ऐसे काय झालं? प्रिया ताई. आई 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 काय होतंय? काय होतंय आई ना? ताई बघा ना काय होतंय त्याला. आई आई सावकाश खाली उतरा. हळू हळू सावकाश. आई मी मी काय करू? काय झालं मंजिरी? काय झालं मावशीला? बघ ना मला वाटतं तिचं बीपी हाय झालं असेल. तू दुपारचं गोळ दिलं होत्यास? हो मी 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 गोळ्या दिल्यात पण माहित नाही काय झालं. आई गोळ्या त्या टेबलावर आहेत. काय